गुरसाळे तालुका खटाव या ठिकाणी PSC ची इमारत जी बांधलेली आहे त्या इमारतीमध्ये DCS चं आज उद्घाटन या ठिकाणी घेण्यात आलं. या परिसरामध्ये ही इमारत बांधली परंतु स्टाफची कमी त्या ठिकाणी होती आणि आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि वाढलेल्या रुग्णांची संख्या याचा विचार करता लोकांनी सातत्यानं मागणी केली, त्यासाठी संघर्ष त्यांना करावा लागला आणि आज या ठिकाणी हे DCS केंद्र सुरू होते. ते साधारणपणे 30 ऑक्सिजनची बेड आहेत आणि स्टाफही आपण दिलेला आहे. या ऑक्सिजन बेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी याची सेवा इथे सर्व रुग्णांची करण्यात येणार आहे आणि हे करत असताना क्रिटिकल परिस्थिती आली तर त्यासाठी सुद्धा मायणीचं हॉस्पिटल असेल किंवा जम्बो कोविड असेल यासाठी सुद्धा ही सुविधा आहे. पण आम्हाला एक विश्वास आहे की आता या लाटेमध्ये लोकांनी चांगल्या प्रकारची दक्षता घेतली तर ती त्या ठिकाणी वेळ येणार नाही, फक्त ऑक्सिजनवर त्या ठिकाणी सर्व रुग्णांना दिलासा मिळू शकेल आणि त्या दृष्टीनं हे केंद्र या ठिकाणी सुरू झाले. या केंद्राच्या माध्यमातून या परिसरातल्या 13-14 गावांची सोय ही त्या निमित्तानं झालेली आहे. भविष्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आपल्याला पुढची लाट येण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या दिशेनेसुद्धा आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे आणि त्यानंतरच्या काळामध्ये हे हॉस्पिटल या परिसरामध्ये सर्वसामान्य रुग्णांची इतर आजाराची सुद्धा चांगल्या प्रकारची सेवा याच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी होईल. सातारा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाहीर झालं आहे. साधारणपणे या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्या ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होईल, त्याचं इन्स्पेक्शन त्या ठिकाणी होईल. शासनानं त्याला निधीची चांगल्या प्रकारची तरतूद ही केलेली आहे आणि स्टाफचीही त्या ठिकाणी सर्व स्टाफच्या पॅटर्नला त्याला मान्यता दिली आहे आणि त्यामुळं या जूनपासून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचे डॉक्टर्स या जिल्ह्यामध्ये तयार होतील आणि तेही काम आता सर्व जणांनी हातामध्ये घेतलेलं आहे. दुसरी एक गोष्ट आहे की आपण बघतो आहे की 1 तारखेपर्यंत लॉकडाऊन हा जाहीर केलेला आहे पण 1 जूनच्या पुढं किंवा त्या दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या जर मर्यादित झाली नाही किंवा अनेक प्रश्न निर्माण झाले तर आपल्याला पुढंसुद्धा लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये निर्णय हा घ्यावा लागेल. त्यासाठी जनतेचं सहकार्य अपेक्षित आहे. आज आपण बघतो आहे की आपण घरामध्ये परिसरामध्ये रुग्ण बाधित असतानासुद्धा आपण बाहेर पडतो आहे आणि कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्याची अडचणी या निर्माण होतात आणि त्यासाठीसुद्धा सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी मी करतो.